कोडणी येथील आदित्य माने याची IIT क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी आहे. पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या हस्ते सत्कार संपन्न. प्रत्येक व्यक्ती हा जीवनात निरंतरपणे विद्यार्थी असतो. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये नाविन्यपूर्ण शिक्षण घेत राहून नवनवीन शिकणे गरजेचे आहे. त्या शिक्षणापासून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवणे गरजेचे असल्याचे मत मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी व्यक्त केले. ते कोडणी येथे IIT क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतलेल्या 13 लाख विद्यार्थ्यांच्या मधून 503 रँक घेऊन यश संपादन केलेल्या आदित्य माने यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संतोष माने यांनी केले. पुढे बोलताना निरीक्षक शिवयोगी म्हणाले, आदित्य मानेने केलेले यश खूप मोठे स्वरूपाचे असून या सत्कारांच्या माध्यमातून आदित्याला प्रेरणा मिळणार असून इथून पुढे देखील या पद्धतीचे मोठे यश संपादन करून आपले व आपल्या आई वडिलांचे आणि कोडणी गावाचे नाव लौकिक करण्याविषयी शुभेच्छा दिल्या. नोकरी बंद तक्षण ओदोदा मिळते. ಏನ್ ಆಜುಬಾಜು ಏನೇ ನಾವು ನಮ್ ಕೆಲ್ಸದ ಕಿರಿಕಿರಿ ಪೊಲೀಸ್ ಅಂತ ಹೇಳಂತಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಕಿರಿಕಿರಿ ಇರುತ್ತೆ. ಕಿರಿಕಿರಿ ಇರುತ್ತೆ. ಬಹಳ ಸಂದರ್ಭಗಳು ಮರ್ತ ಬಿಟ್ಟಿವಿ ನಾವು. ಅದಕ್ಕೆ ತಮ್ಮಿಂದ ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರಿಂದ ಮತ್ತು ಈಗೇನ ಇವರು ಇದನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರಲ್ಲ, ನೆರವೇರ್ಸ್ ಕೊಡ್ತಾ ಅವರಿಂದ ಕಲಿಕೆ. ಲರ್ನಿಂಗ್ ಇಸ್ ಎ ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಪ್ರೊಸೆಸ್. ಅದು ಏ ಇಲ್ಲ ನಾನು CPA ಆಗಿನಿ PS ಆಗಿನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಂದ್ರೆ ಅದು ನಿಲ್ಲುವುದಿಲ್ಲ. ನನ್ನ ಜೈ 503 ರ್ಯಾಂಕ್ ಬಂದಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಂತಂದ್ರೆ ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಎಂಡ್, ಇಟ್ ಇಸ್ ಏನೋ ಇಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ಸ್. ಕಲಿಕೆಗೆ ಕಲಿಕೆ ನಿತ್ಯ ನಿರಂತರ ಲಾಸ್ಟ್ ಬ್ರೆತ್. ಆಕ್ಚುಲಿ ಆದಿತ್ಯ ಮನೆ ಇವತ್ತು ಪ್ರೊಫೆಸರ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರು ಇಲ್ಲ ಹಿಂಗಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಂತಂದು ಹೇಳಿದಾಗ ನನಗೆ ನಿದ್ದೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಅಲ್ಲೇ ಚೇಂಬರ್ ಒಳಗೆ ಮಲಗಿದ್ದೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಬಟ್ ಇಂಥ ಫಂಕ್ಷನ್ ಅನ್ನ ನಾವು ತಪ್ಪಿಸ್ಕೋಬಾರ್ದು. ಯಾಕಂತೇಳಂತಂದ್ರೆ ಇಟ್ ಈಸ್ ಅನ್ ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನಲ್ ಫಂಕ್ಷನ್ ಟು ಆಲ್. ಇದು ಎಲ್ಲರಿಗೂ ನಿಮಗೆ ಒಂದು ಸ್ಫೂರ್ತಿದಾಯಕವಾದಂಥ ಫಂಕ್ಷನ್. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಕೋಟಿ ಅಂತ ಹಳ್ಳಿ ಒಳಗೆ, ಇಟ್ ಈಸ್ ಅ ರಿಮೋಟ್ ವಿಲೇಜ್, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತಹ ಕೋಟಿ ಅಂತ ಹಳ್ಳಿ ಒಳಗೆ ಆದಿತ್ಯ ಮಾಡ್ಯಾನಂತ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಹೇಳಿದ್ರು ಬ್ಯಾರಿಸ್ಟರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸಂವಿಧಾನ ಇದ್ರೊಳಗ ಏನೋ ಸೆಕೆಂಡ್ ಬ್ಯಾರಿಸ್ಟರ್ ಪದವಿ ಪಡೆದಿದ್ದಾರೆ, ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ಮಗ ಅಮದಾರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಇದ್ರು ಸಹಿತ ಆ ಊರನ್ನ ಕೀರ್ತಿಯನ್ನ ಇನ್ನೂ ಉತ್ತುಂಗಕ್ಕೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಧನೆಯನ್ನ ನಮ್ಮ ಆದಿತ್ಯ ಮನೆಯವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಅವೇನು ನಿಪ್ಪಾಣಿ ಒಳಗೆ ಕಲ್ತಿದ್ದಾರೆ SSLC ಮತ್ತು PUC ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ. IIT ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಅ ಜೋಕ್. ಯಾಕಂತ ಹೇಳಂತಂದ್ರೆ ಬಹಳ ಮಂದಿ ನಾನು ಜಸ್ಟ್ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ, IIT ಪಾಸ್ ಮಾಡಿದವ್ರ ಲಿಸ್ಟ್ ಒಳಗೆ 15 ಟಾಪ್ ಮಂದಿ ಒಳಗೆ ಸುಂದರ್ ಪಿಚೈ ಅವರು CEO, ಗೂಗಲ್ CEO, ರಘುರಾಜನ್ ಅರ್ಥಶಾಸ್ತ್ರಜ್ಞರು, ಮನೋಹರ್ ಪಾರಿಕರ್ ಫಾರ್ಮರ್ ಏನೋ ಡಿಫೆನ್ಸ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ, ಅಂಡ್ ಏನೋ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ಇಂಥ ಸ್ಥಾನದೊಳಗ ಆದಿತ್ಯ ಮಾನೆಯವರು ಗುರುತಿಸ್ಕೋಬೇಕು. ಬಹಳ ಮಂದಿ IIT ಪಾಸ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಮೈ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಟು ಆನಂದ್ ಏನೋ ಆದಿತ್ಯ ಈಸ್ IIT ಪಾಸ್ ಆಗ್ತಾರೆ. ಪಾಸ್ ಆದವ್ರ ಬಹಳ ಮಂದಿ ಲಿಸ್ಟ್ ಒಳಗೆ ಇರೋದಿಲ್ಲ. ಬಟ್ ಸುಂದರ್ ಪಿಚೈ ಅಂತವ್ರು, ರಘುರಾಜನ್ ಅವರು, ಆಮೇಲೆ ಅರವಿಂದ್ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ಅವರು. प्राध्यापक सुरेश कांबळे म्हणाले, आदित्याने मिळवलेले यश हे कौतुकास्पद असून याचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या माध्यमातून केवळ आपली उन्नतीने न करता सामाजिक बांधिलकी जोपासणे गरजेचे असून समाज प्रगतीचे स्वप्न देखील मनामध्ये असणे गरजेचे असल्याचे सांगितले. सुरुवातीला आल्यानंतर त्याचा सत्कार केला, त्याची PhD संपत आले आणि साहेबांचा कार्यकाळ आला असताना सुद्धा त्या आदित्य सारख्या विद्वान मुलाचा मागासवर्गीय SC मुलाचा सत्कार करण्यात त्यांना भाग्य लाभलं. त्यांनी मला सांगत आले, चांगली संधी आज मला दिला आणि अशा CPI साहेबांच्या हस्ते त्याचा सत्कार होणं हे निपाणे तुमच्या भागातल्या मुलांना प्रेरणादायी ठरणार आहे. आता या ठिकाणी IIT हा कोर्स पूर्ण केल्यानंतर 100% प्लेसमेंट परदेशामध्ये होतो. 100% जर भारतात राहायची इच्छा असेल तर तो राहू शकतो. इतक्या अतिशय पातळीवरचं या ठिकाणी हे संपादन केलेलं आहे. आता आदित्य या नावातच या ठिकाणी मला फार त्याची एक फार मोठी क्रांती दिसते. जाता जाता सांगतो, आदित्य म्हणजे सूर्य लक्षात घ्या आणि सूर्य म्हणजे सर्वांना प्रकाश देणार आहे. मला एक 2 मिनिटात मी एक कथा सांगतो, सत्य कथा आहे. एक आई आणि मुलगा आहे,
आणि मुलगा अतिशय मंदबुद्धीचा आहे. शाळेला पाठवले फॉर्ममध्ये आणि शाळेला पाठवत असताना एका शिक्षकाने त्या आईला पत्र लिहिलं. खूप गरीब आहे घरामध्ये, 18-20 दारिद्र्य आहे आणि 18-20 दारिद्र्य असलेल्या मुलाच्या आईला त्या शाळेतल्या शिक्षकाने एक पत्र पाठवलेलं आहे आणि ते पत्र पाठवल्यानंतर या ठिकाणी ते पत्र घेऊन मुलगा आपल्या आईकडे येतोय आणि आईला पत्र वाचायला दिल्यानंतर अतिशय गरीब आहे. आईच्या मी थोडक्यात सांगतो, आईच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अशी येतात आणि तो मुलगा विचारतोय, आई काय लिहिलं होतं या पत्रामध्ये? म्हणाले, मुला तुझा मला खूप अभिमान आहे, तुझा मला खूप अभिमान आहे कारण त्या सगळ्या वर्गामध्ये तू इतका हुशार आहेस. त्या हुशार मुलाला शिकवण्या इतपत म्हणजे बुद्धिमत्ता असणारा शिक्षक आमच्या नसल्यामुळे तुमच्या मुलाला आमच्या शाळेत आम्ही शिकवू शकत नाही. यावेळी ग्रामपंचायत आजी माजी सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक व माने कॉलनीतील नागरिक नातेवाईकांनी आदित्य माने याचा पुष्पहार घालून सत्कार केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सत्काराला उत्तर देताना आदित्य माने म्हणाला, हे यश संपादन करण्यासाठी मला घरच्यांचे खूप सहकार्य मिळाले. अभ्यास कशा पद्धतीने व कसा करावा याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन कुटुंबातील सर्व सदस्यांनी मार्गदर्शन केले. मला खूप असं अभ्यासाच्या मतीने पाठिंबा दिला. मला कधी कुठं जायचं आहे जा किती शिकतो शिक कुठं जायचं असं काही त्यांनी हे केलं नाही आणि लाईक सगळं माझं असं अभ्यासात कधीच वाटलं नाही की मला काही कमी आहे आणि त्या त्याच्यामुळेच आता मी जाय जे शिकलोय त्याच्यामुळेच आता माझा एवढा रँक आहे. सगळ्यांना थँक्यू. आदित्य माने यांचे वडील नवीन माने यांनी या सत्कार समारंभ विषयी सर्वांची कृतज्ञता व्यक्त केली. परिसरातील सामाजिक आटे प्राध्यापक यांनी सुद्धा येऊन या सत्कार प्रसंगी आदित्य माने यांना. यावेळी या कार्यक्रमास माजी ग्रामपंचायत अध्यक्ष वैभव पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजू कानडे, बाबासाहेब खोत, युवराज पटाडे, पुंडलिक पाटील, समीर पाटील, प्रवीण माने, बाबूराव माने, सचिन माने, सैनिक माने, भैरू माने, संदीप माने, रवींद्र माने, जितेंद्र सावनूर, प्रकाश अंकुशे, बसवेश्वर माने, महेश चव्हाण, हरिदास चव्हाण यांच्यासह आदित्य मानेचे कौटुंबीय मित्र परिवार नागरिक उपस्थित होते. आभार प्रवीण माने यांनी मानले.